पाहनी बनलै सारी सुंदर पखरू खवला की मंग बघया साऱ्यांच्या आधी इकड़ तिकड़ मारून तांड घरी सारखीच भांडा भांड रोज यो लपड़ी करतो या ताजी बया लाज तुम्ही बाईको असून राजी तरी मेवनी माग दाजी बाईको असून राजी तरी मेवनी माग दाजी बया लाज तुम्ही 430 470 812 तुमच्या बापाने मोजल्या होत्या का असे जोर बैठा का ए माझ्या बापाला अजिबात नाही बोलायचा महाबाप म्हणजे हिंद केसरी होता हिंद केसरी नाद नाही करत माझ्या बापाचा पैलवान म्हणे आहो तुमच्या बापाचं अख्खं वजन 32 किलो होत एकदा बाजरी सोंगताना वादळ आलं बाजरी राहिली तिथं तुमचा बापच गेला पाटलाच्या वावरात उडून म्हणे हिंद केसरी पैलवान केळ काय म्हणली आहो तुम्हाला केळ आणायची होती ना हे काय नको मला केळ बिळ हा ना थोपटे ना कसरत करणार व्यायाम करणार आणि ते नाही का ते टंगड्यात टंगडे घालून ते करतात काय योगा हा योगा पण करणार आणि होऊन दाखवणार गाभनवाडीचा ना थोपटे पहिलवान बाय 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 हा माणूस कसं करता करता जायचा मरून आणि असं आईन दिवाळीला जर तुम्ही मेलेत तर एवढं सुख कसं पचू मी काय म्हणली आहो दुःख कसं पचू मी आणि बापाच्या नादाला लागून ह्या अशी हाडाची काढा नका करून घेऊ बरं तुम्ही माय बापाला कमी नको समजू महाबाप म्हणजे खतरनाक माणूस होता गावात कोणी दिसला तर कुस्ती वावरात कोणी दिसला तर कुस्ती एवढंच नाही लोकांच्या घरात घुसून कुस्ती करायचा महाबाप हा त्याला कुस्ती नाही म्हणत त्याला भांडण म्हणतात असं दुसऱ्याच्या घरात जाऊन बाईची छेड काढल्यावर लोक हाणणार नाही मग काय पूजा करतील जाऊ दे तुला काय कळायचंय आमच्या उपट्या घराचा इतिहास हा तुमच्या नावातूनच कळतय तुमच्या इतिहासात तुम्ही काय उपटलेत ते अय जास्त नको बोल बर का मला विषारी साप व्हायला भाग नको पाडू आधी बाप तर वा म्हणे विषारी साप शाले थांब ना आता का मग घरात पळती ग काय म्हणली तू बाप होऊन दाखव एका वर्षात ना क्रिकेटची टीमच उभं करतो थांब तू हा दुधान हा गायचं जाण बर का हा नाही तर आणशील दुसरं काय आईला मै किंमतच नाही राव यांना यांना पैलवान झाले दाखव तुम्ही थांबा तुम्ही आता बस झाले बाबा आता आता उठ बसा मारी तुम्ही किती झाले 512 हा 512 750 820 अयो 920 940 अयो अयो अच्छा आता पहिलं नव्हतं काय करू बोल मी कोण डॉली काय आणि डॉली असे कसे हात झाले तुझे खरूज नाईट झाल्यासारखे होय त्या रुपयाच्या तोंडावरून हात फिरला होता काय हा अहो दाजी मी डॉली नाही मी रुपये आहे मेले बिले काय दाजी हो दाजी का तोंड्या मला मारे तू काय हे तर पोटात आट घ्यायची वेळ झालते ना बाई होय माग अहो दाजी तुमची ना कसरत बघून ना मला पण कस कस तरी करूशी वाटतंय करू का कस कस करूशी वाटतंय सरळ सांग ना मग मुताला लागली म्हणून भया दाजी तुम्ही पण ना काय ना खरे करतय काय असं वाटत मुळा कोंबा मला एक सांग
तो बाप गोरा, तू आय गोरी, तो आय तिनी बहिणी गोऱ्या, तू कोण वर गेला रे? आओ दाजी, आज प्रश्न मला कायम पडतो भो, माझा बाप आहे ना कायम त्या आईला विचारतो भो तिंदा तिंदा, काय ते सांगतच नाही भो, काहीच समजत नाही मला नेमकं काय करावं. मी तरी म्हणलो एवढ्या भारी भारी मॉडेल मध्ये ह्यो क्वालिटी पीस करून आला. काय म्हणले? काय नाही म्हणलो, जाय घरात, मला पहिलवान व्हायचंय, डिस्टर्ब नको करू. आओ दाजी, आय लाईक पहिलवान. तिकडे आय लाईक पहिलवान, जावा बघा होता निसत कुत्र्यानी टंगडीवर करताय, जी पाहिजे ती हातात येणार, हेच बोकंडी बसतय माय येऊन. नाही करू दे कसरत मला. लईच भारी व्यायाम करून राहिले. हॅलो, व्यायामाला चड्डी वर घ्यावं लागत काय? करू द्या ना दाजी व्यायाम. इकडं बाजूला कर मग. मला पण व्हायचंय ना पहिलवान, मी पण होईन अशी बॉडी बिडी बनन ना. हा बनव ना. सरकन तिकडं. इकडे कर ना, सरक ना, म्हणजे एवढा जागा नाही तुला इकडे. ते वर टांगडे करून ते करता ना. तसं ना करू, गांडा भाग मग आपरी. अयो नाही भो, नाही पहिलं व्हायचं तुला. कर कर कर, मी काय नाही म्हणत तुला, हात जोडत आहे. झाली इकडे पण तुमच्या बरोबर करतो ना. माय बरोबर काय, माय पाठीला बसतो, इकडे कर ना. कर राहिलं ना शिकर येत कर बस. कर ना कर कर. थोडं पाय पाय दुखायला लागले. नाही मी बसतो, तो व्यायाम बघतो. कर बॉडी बॉडी नको, बॉडी होईन का मला वाटत नाही भाऊ, शक्य नाही. तर आधी सुरुवात कर. तुमची तर लय भारी भाऊ. हात नकलो. हा स्टील बॉडी स्टील. लयच गरमायला लागलं भाऊ, व्यायाम करून घाम गळायला लागलाय. हा हे मस्त आहे, करा करा ते. काय दिसते? वाव करतो ना. अयो अयो शाळेला राहुल हो सकाळ करत होता. नक्कीच डोळे आतमध्ये असणार आहे, आई घालायला दाखवतोच. माझ्या उस्तयाला लवर पॉइंट वाटला काय? अय राहुल्या थांब. काय रे आणि आज लय सकाळ सकाळ हाक मारली, काय म्हणतो? ते हाक मारायचं सोड, पहिले मला तू हे सांग, तुम्हा ऊसात काय करीत होता रे? कबड्डी खेळत होतो. चल एक राऊंड खेळू. अरे तुला मी काय तसं वाटलो काय? बस एकटाच खेळत तू. आतमध्ये डॉली पण आहे का रे? डॉलीच आतमध्ये असती, तुम्ही कशाला बाहेर आलो असतो केस मिटवायला? मध्ये एफ आय आर फाडली नसती का? हा राहू दे राहू दे, तू एफ आय आर फाडायला चालला तर नाथेने तुझं रजिस्टर फाडून टाकला असत. काय भंगार मित्र आहे रे, शुभ बोलणारे म्हणे मंडवायला लागल्या. कोणणारे? मला काय माहिती, तू आता तर बोलला शुभ बोलणारे. अरे गणमन्या म्हणे ती बरते जाऊ दे, मी चालो माझ्या जानला भेटला. चल येतो का? तुझ्या जानला भेटायला येऊन मी काय करू? ती एक बशी आपण दोन दोन कप कसं वाटन ते? आई घाल्या भेटायला मीच जाणार रे, तुला फक्त विचारतोय येतो का सोबत का. असं म्हण ना, पण कुठं जायचंय भेटायला? आपल्या नाथाच्या घरी. अरे तो नाथा दोघांना खाली पाडून उरावर नाही बसायचं का आपल्या? उगच कशाला माकडाच्या हातात खेळ देतो रे. अरे फक्त जाऊन चक्कर मारून यायचंय तिकडं. हा चाल ना मग, आल्या सरशी मी पण वहिनीला भेटून घेतो. तू किती हलकट आहे ना, मला चांगलं माहिती आहे. चल भेटू तिला. पण मा डॉली घरी असन का रे? तू हे सोड, वहिनी असन का? बघून हात तिथं गेल्याशिव तो उपट्या राहतो रे मध्ये गाडवायला. बाई काय माणूस आहे हा,
सकाळी सकाळी वरतोंगड करून लोकांना पृष्ठभाग दाखवायचं काम चाललंय असं वाटतंय. पुढून जाऊ आणि एका लाथी तुडवावा. ओ हे काय चाललंय तुमचं? तमुको खाता खाता काय सुना उडाला होता काय दडवळ्यात दिसत नाही का कसरत करतोय म्हणून? ही कोणती तुमची डोमलाची कसरत? ए तुला काय कळतंय व्यायामातलं? व्यायाम केल्यावर ना पाय मजबूत होतात. आणि गुडघे पण. हा करा काय करायचंय तुम्हाला पण जपून करा. आधीच गल्लीत कुत्रे फिरताय. नको 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 अति प्रसंग होईन अशी मला कोणतीच कसरत नाही करायची. आता दूध नाही आणलं का? नाही आणते. आण लवकर तुझा व्यायाम चालला दिसा ना तुला. स्टील बॉडी लवकर आण. बस गाईचं चंदूत. हा मग असं पिवळं पिवळं कस काय दिसतंय? अहो त्याच्यात हळद टाकली मी. हा मला वाटलं गाईला काय काळी झाली काय करू. हा तुम्हाला तर काही वाटन. हो बस झाली कसरत आता वाघरात. बस झालं? तू आहे पुढं दोन जोर मारून आलो. ओ तसं नाही म्हणत मी. इथे येडे चाळे करण्यापेक्षा घरात व्हा असं म्हणते. येडे चाळे? तू काय बावळट झाली का? कसरत करतोय कसरत. आणि पठ्ठे ना एका दिवसात पैलवान होत असतो. हा तुमच्या खानदानीत कोणी झालं होतंय का एका दिवसात पैलवान? डुकरावाणी तोंड कुत्र्यावाणी मान म्हणे मी पैलवान. वा घरात काय पण होती आली राव घरात. नाही तुला फुफाट्यात असं भुरकं करून टाकलं ना तर नाव नाही सांगणार ना थोपटे म्हणून. नाही नाही पैलवान ना थोपटे. हा कोणती कसरत कराव? झाडाला लटकायचं राहील. चला पैलवान चला एक सारखा. अयो खनपुट आहे बाबा याला भाजी दिसा ना पुढं. हा दादाजी काय करताय? उलटी कस काय दिसून राहिली डोळ्याला? काय म्हणली काय करताय? सुरपारंभे खेळत होतो. खेळायचं का तुला? बाया दाजी तुम्ही पण सांगा ना काय करताय? अगं डोळी कसरत करतोय मी. आता ती डोळी बनवायची आपलं ते बॉडी बनवायची म्हणल्यावर कसरत करावं लागेल ना दाजी. चला ना घरात. काय नाही बोलवलंय तुम्हाला? डॉली मला पैलवान व्हायचं ग. असं नको ना हात लावू. शाले हिला सांग ना कापसाला ठिणगी नको लावू नाहीतर कापूस जाईन जळून सगळं. म्हणजे मला कसरत करू दे ना डॉली. हा करा कसरत. माझा तप भंग नको करू तू. हा करा कसरत. मी आपली बरी लांबच. हा थांब लांब मग मी करतो व्यायाम. हिला काय झालं पळायला? घुस घुस कुठे घुसित जस काय मोठ वस्त्र आराम झालं तरी मला कळलं नाही कुठे बघितलं नाही बो. अयो पण ते फांद लटक काय मी बघा लय व्यायाम झाला बा मखराज. काय गार गार वाटतंय काय वातावरण आहे काय व्यायाम चाललाय. वा 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 लयच भारी वातावरण झालंय. काय वारा सुटलाय गार. ओ डोकं बिकं फिरलं काय तुमचं? काय झालं तुला उळायला? काय गार वारा सुटलाय काय मस्त वार गार गार वाटतंय असं. खाली बघा ना एकदा. काय रे खाली? मी तरी म्हणलो कस काय गार वारा सुटलाय. मी चेड्डी तरी कस काय गळती काय काळणार राव. कोणी बघितलं नाही बो आयले चेड्डी कस काय निष्ठ होते राव काय कळणार मला. काय मग नाता काय चाललं? तुम्ही झाडामाग काय करत होते?
आपलं डॉनेल पाहतो हॅक घरात तू काय वहिनी येऊ काय मग घरात बसायला काय ना घेऊ घरी काय राव ना आता असं असत कुठं आपण मित्रच राव मित्र आहे ना फक्त तुम्ही उडायचीच राहिले आमच्यावर आता एक दिवस ना तुझ्या प्रॉपर्टीवर ना यो रावल्या सही करणार दाजी आय लाईक पहिलवान थांबतो ताई अग हनू नको ना दाजीला अग मला पण रडायला येत यार अग आत्ताच पहिलवान झालते का दाजी पहिलवान झालेलं पाहिजे होत मला अग अग एकुलते एक दाजी ग सोडणार सोडणार अयो काय करावं कुठे आहे का असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डॅशगॉन फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा.